हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत भाजप सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापुरामध्येही शिवसेनेनं निदर्शनं केली. कोल्हापूर शहरातल्या शिवाजी चौकात शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या पोस्टरला जोडे मारले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी कोल्हापूर शिवसेनेनं केली. जर भाजपवासियांनी सन्मान्य नरेंद्रजी मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं बंद नाही केलं, पुस्तक प्रकाशित करणं व पुस्तकावर बंदी ताबडतोब आणली नाही, तर आम्ही भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे हे विसरून समस्त कोल्हापूरवासी शिवसैनिक व ह्या महाराष्ट्र राज्यातील समस्त शिवप्रेमी यांच्यातर्फे भाजप व सन्मान्य नरेंद्रजी मोदींच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरच्या चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आली आणि यावेळी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. भाजप विरोधी घोषणाबाजी करत पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली. पुस्तकावर बंदी न घातल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडनं दिला.